नरगिस राज कपूर हे प्रेम प्रकरण सिनेमातलं हिर रांझा जो रोमियो जुलियट या प्रकारचं एक प्रेम प्रकरण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पण तुम्हाला कल्पना आहे की नाही, मला कल्पना नाही, पण राज कपूर हा नरगिसचा पहिला प्रियकर नव्हता. कॅप्टन अन्सारी नावाचा इंडियन मेडिकल सर्व्हिस मधला कॅप्टन हा तिचा पहिला प्रियकर होता. त्याच्यानंतर राधेश्याम नावाच्या एका नटाबरोबर तिचं प्रेम जमलं होतं, तो हिंदू होता. आणि मग रोडसी हा प्रिन्स पृथ्वी सिंग बारी यांचा मुलगा, त्याच्याबरोबर तिचं काही काळ अफेअर होतं. पण ही तिन्ही अफेअर्स तिच्या आईने म्हणजे जद्दनबाईनी मोडून काढली, कारण ती सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती. आणि मग राज कपूरने तिच्या आयुष्यात एंट्री घेतली. पण राज कपूरची पण नरगिस पहिली नव्हतीच. म्हणजे राज कपूर हा इतका रोमॅन्टिक होता की शक्य असतं तर त्याच्या आईचं बाळंतपण करणाऱ्या नर्सच्या सुद्धा तो प्रेमात पडला असता. पण त्याला ते केवळ शक्य नव्हतं. अहो, तो टीनेज असताना दिवार नावाच्या एका सिनेमात काम करत होता, तेव्हा तो एका मुलीच्या प्रेमात पडला. ते पाहिल्यानंतर बापाने त्याचं पटकन लग्न लावून दिलं. त्यांनी असं स्पष्टपणे आपल्या पुस्तकात म्हटले की मध्यम वयाच्या बायका मला लहानपणी ज्या वेळेला मिठी मारायचा तेव्हा मला प्रचंड बरं वाटायचं. राजचे पाळण्यातले पाय पृथ्वीराजनी किती लवकर ओळखले होते ते तुम्ही पहा. कोल्हापूरला बालजी पेंढारकरांकडे जेव्हा तो काम करत होता तेव्हा मराठीतली एक प्रतिथयश नटी, मी नाव घेत नाही की ज्यांनी खूप देशांतरामच्या मोठ्या सिनेमात काम केलेलं, त्याच्याबरोबर सुद्धा तिच्याबरोबर सुद्धा राज कपूरने अफेअर केलं. आणि गंमत पहा की कृष्णाबरोबर त्याचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर बरोबर 4 महिन्यांनी नरगिस त्याला भेटली जेव्हा तो आगसाठी तिच्याकडे गेला. आणि तो नरगिस त्याला सुरुवातीला कशी भेटली, कशी दिसली, काय तिने केलं होतं ते सगळं त्यांनी बॉबीमध्ये डिम्पल कपाडियाच्या एंट्रीमध्ये दाखवून दिलं, त्यामुळे मी तुम्हाला सांगत नाही. पण बरसातच्या वेळेला राज कपूर तिच्या प्रेमात पडला. खऱ्या अर्थाने नरगिस राज कपूरच्या प्रेमात पडली असं, म्हणजे राज कपूरचं नरगिसवर प्रेम नव्हतं असं नाही, होतं. पण राज कपूरच्या प्रेमाला कमर्शियल अँगल खूप मोठा होता. याचं कारण असं की त्यावेळेला जो अंदाज नावाचा सिनेमा आला होता त्या अंदाज मध्ये राज कपूर दिलीप कुमार आणि देवा राज कपूर दिलीप कुमार आणि नरगिस होती. नरगिस 35,000 रुपये घ्यायची, दिलीप कुमार 25,000 दिलीप कुमारचा रेट होता आणि राज कपूरचा 15,000 रेट होता. त्यावेळेला राज कपूर हा मोठा नट नव्हता. नरगिसला बरोबर घेऊन त्यांनी स्वतःची कमर्शियल व्हॅल्यू तर वाढवलीच, पण त्यांनी जसं गुरुदत्तनी केलं तसं नरगिसवर त्यांनी बंधनं टाकली की कुठले सिनेमे त्यांनी घ्यायचे, कुणाबरोबर त्यांनी काम करायचं, ह्या सगळ्या अटी नरगिसवर राज कपूरने लादल्या. नरगिस मात्र त्याच्या प्रचंड प्रेमात होती. म्हणजे एकदा नरगिसला राज कपूरने मंगळसूत्र दिलं त्यानंतर ती 20 मिनिटं हसत होती. 20 मिनिटं इतका तिला प्रचंड आनंद झाला. तिला असं वाटलं की राज कपूर आपल्याशी लग्न करणार. किती हुशार माणूस होता. बघा, राज कपूरने तिला मोरारजी देसाईंकडे त्यावेळेला पाठवलं, कारण त्यावेळेला द्विभार्या कायदा हा मुंबईच्या इलाख्यामध्ये आला होता की तू मोरारजी देसाईंची परमिशन घेऊन ये, आपण दोघं लग्न करू. हा स्वतः जाऊ शकत नव्हता का, पण त्यांनी नरगिसला पाठवलं आणि नरगिस बिचारी त्यावेळेला काँग्रेस हाऊसमध्ये गेली आणि मोरारजी देसाईंना भेटले आणि सांगितलं की मला राज कपूरवर लग्न करायचं आहे. मोरारजी देसाई तो माणूस नरराक्षस म्हणायला हाकलून दिलेला तिला, तुला कायदा कळत नाही का मी काय कायदा केलाय तो. म्हणजे गंमत बघा की राज कपूर स्वतः जाऊ शकला असता पण त्यांनी गेलं नाही. राज कपूरला जर नरगिसशी लग्न करायचं असतं ना तर तो करू शकला असता. कारण एक लक्ष ठेवा की हा जो कायदा होता हा कायदा फक्त मुंबई इलाख्यात होता, हैदराबादला नव्हता. म्हणून सी रामचंद्री जे दुसरं लग्न केलं ते हैदराबादला जाऊन केलं आणि 2 बायका सुखात नांदवल्या, एक शिवाजी पार्कला, एक पुण्यामध्ये. हे राज कपूर खऱ्या अर्थाने करू शकत होता, पण राज कपूरला लग्नच करायचं नव्हतं आणि ती राज कपूरच्या प्रचंड प्रेमात होती. हलचलच्या सेटवर ज्यावेळेला तिला चक्कर आली त्यावेळेला फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशी बातमी पसरली होती की तिला हॉस्पिटलाइज केलंय कारण नरगिसचं अबॉर्शन झालं. आणि ह्या गोष्टी ज्यावेळेला पृथ्वीराज कपूरांच्या कानावर आल्या त्यावेळेला कृष्णा कपूरनी त्यांना असं विचारलं की तुमचं ह्यावर काय मत आहे, तर पृथ्वीराज कपूरने सांगितलं की तो तरुण आहे त्यामुळे तो प्रेमात पडतो, थोड्या काही वर्षांनी तो तुझ्याकडे परत येईल. तेव्हा कृष्णा कपूरनी त्यांना असा प्रश्न विचारला की हे जे तुम्ही सुनेला सांगितलं ना ते आपल्या मुलीला सांगू शकला असतात का. किती पर्टिनंट प्रश्न आहे बघा. आणि मग आवाराच्या वेळेला जेव्हा त्यांना असं कळलं की अशी एक बातमी होती की राज नरगिसकडे 15 दिवस राहणार
आणि 15 दिवस आपल्या बायकोकडे राहणार. त्यावेळेला मात्र पृथ्वीराज कपूरचे डोळे उघडले आणि त्यांनी सांगितलं की जर तुला घटस्फोट घ्यायचा असेल तर मी तुला घटस्फोट घेऊन देते. पण नरगिस त्यावेळेला राज कपूरच्या खंड प्रेमात बुडाली होती आणि ते जे प्रेम होतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री 420 गाणं आहे प्यार हुआ इकरार हुआ, जे तुमच्या समोर आम्ही पेश करतोय. आणि त्या गाण्यामध्ये इतके नॅचरली ते एकच मिनिटात सांगतो की ज्यावेळेला शंकर जयकिशननी हे गाणं तयार केलं त्यावेळेला राज कपूर ग्रेटच माणूस होता, राज कपूरनी छत्री मागवली, नरगिसला बोलवलं आणि दोघं तिथल्या तिथे नाचले आणि तोच नाच मग त्यांनी फिल्मवर इनॅक्ट केला. ते गाणं आधी आपण पाहूया आणि मग पुढे नरगिसचं काय झालं तेही तुम्हाला सांगतो. खरंच नरगिसशी लग्न करायचं होतं का? राज कपूर आणि नरगिस ज्या वेळेला रशियात गेले तेव्हा राज कपूरने तिकडे जाहीर करून टाकलं कारण ते एकाच खोलीत राहत असत की मी आणि नरगिस आम्ही दोघही नवरा बायको आहोत. एकदा नरगिसचा जो भाऊ अख्तर त्याने राज कपूरला सांगितलं की तू एकदा काहीतरी ठरव विचार बाबतीत, अनेक मार्ग आहेत. तो म्हणाला तुला माहिती आहे ना कायदा काय सांगतो की मी दुसरं लग्न करू शकत नाही. पण राज कपूर त्याला म्हणाला की त्याने असं सांगितलं त्याला की अनेक मार्ग आहेत, तू दुसरा मार्ग स्वीकारू शकतो. मी त्याला असं सांगायचं होतो की तू मुसलमान हो आणि लग्न करू शकतोस. पण राज कपूरच्या मनातच खोट होती, त्याला अजिबात लग्न वगैरे करायचं नव्हतं. किंबहुना पृथ्वी नरगिस ही राज कपूरच्या घरात एक घरातली म्हणून मावरायची. राज कपूरच्या आरके स्टुडिओमध्ये नरगिसचे पैसे आहेत. राज कपूरला ज्यावेळेला बरसात लाख पैसे कमी पडत होते तेव्हा नरगिसने आपल्या बांगड्या विकल्या सोन्याच्या आणि राज कपूरला पैसे दिले. म्हणजे ज्या पद्धतीने मदत करता येईल एखादी बायको करेल ना तशी मदत नरगिसने राज कपूरला केली. पण राज कपूरला त्याच्या बाबतीत खरं सांगायचं तर त्याला तिच्याबरोबर फक्त राहायचं होतं, त्याला लग्न वगैरे काहीच करायचं नव्हतं. किंबहुना राज कपूरच्या बहिणीच्या लग्नामध्ये ज्या वेळेला पृथ्वीराज कपूरने नरगिसला तिने वाकून नमस्कार केल्यानंतर आशीर्वाद दिला त्या दिवसापासून कृष्णा कपूरने राज कपूरच्या वडिलांना नमस्कार करायचं सोडलं. तिने स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही तिला वाकून ती वाकल्यानंतर आशीर्वाद दिलेला आहे म्हणजे तुम्ही तिला घरची मानलेली आहेत, मी बाहेरची आहे. मी तुम्हाला आता ह्यानंतर फक्त उभं राहून अभिवादन करणार. म्हणजे कृष्णा कपूरच्या पण ज्या काय भावना होत्या त्या तुमच्या ह्याच्यातून लक्षात आल्या असेल. आणि राज कपूर हा स्वतः अत्यंत संशयी माणूस होता. त्यांनी दिलीप कुमारवर सुद्धा संशय घेतला हलचलच्या वेळेला. अहो देवानंद एकदा नरगिस कुठेतरी जीव द्यायला जाईल म्हणून देवानंद तिच्या मागे गेला तिला वाचवण्यासाठी. तर राज कपूरला संशय आला की देवानंद सुद्धा नरगिसला घेऊन जातो का म्हणून राज कपूरनी सुरैयाला चाव्या दिल्या की मग देवानंद नरगिसला घेऊन गेला होता. हे काय पद्धतीची गोष्ट होती. आणखीन तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो. भारत भूषण आणि नरगिस एका सिनेमात काम करत होते.
त्या दोघांचं एक पोस्टर लागलं होतं, त्या पोस्टर मध्ये नरगिसचा हात भारत भूषणच्या मांडीवर होता. राज कपूरने ऑब्जेक्शन घेतलं पोस्टरवर, तो एरवी पण घेतला नसता कोणी ऑब्जेक्शन, खरं सांगायचं तर. कारण भारत भूषण अत्यंत सज्जन माणूस होता, नरगिस त्याची नखं कापायची, त्याच्या बुटाच्या नाड्या सुद्धा सोडायची. पण ज्या वेळेला नरगिसच्या लक्षात आलं की आपण फसलो गेलेलो आहे आणि राज कपूर आपल्याशी लग्न करणार नाही, त्यावेळेला तिने एक वेगळा विचार केला. तोपर्यंत ती सिनेमा राज कपूर सांगेल तसे घ्यायचे. तिने मदर इंडिया स्वीकारला हे तिने राज कपूरला सांगितलंच नाही. आणि मदर इंडियाच्या वेळेला तुम्हाला कल्पना आहे की एका आगीच्या प्रसंगात सुनील दत्तने उडी मारली आणि नरगिसला वाचवलं, तो भाजला ती भाजली. पण राज कपूरला जेव्हा त्या सगळ्या बातम्या यायला लागल्या, तेव्हा राज कपूरला असं कळायला वाटायला लागलं की कदाचित ह्यांचं प्रेम जमलं होतं. तोपर्यंत राज कपूरला असं वाटायचं की ही जद्दनबाईची मुलगी, एका गणिकेची मुलगी, प्लस आपला अफेअर जोगाला माहिती आहे, याच्यावर कोण लग्न करणार. पण सुनील दत्त हा माणूस अत्यंत सज्जन त्या बाबतीत होता आणि सुनील दत्तने तिला मागणी घातली, तिने 2 दिवस घेतले आणि सुनील दत्त बरोबर लग्न केलं. ते आधी सुरुवातीला कुठेही जाहीर केलं नाही. दोघं जण एक दिवशी संध्याकाळी देवानंदच्या घरी गेले, देवानंदची आणि त्यांची मैत्री होती आणि देवानंदला त्यांनी सांगितलं की आम्ही उद्या लग्न करतोय आणि त्यांनी लग्न केलं. नरगिस किती मोठी होती पहा, की नरगिसनी सुनील दत्तला मुसलमान हो सांगितलं नाही, आपल्या मुलांना तिने हिंदू रीतिरिवाजाप्रमाणेच वाढवलं. आता संजय देत वेगळ्या मार्गाला गेला ही तिची चूक नव्हती खऱ्या अर्थाने. तिने स्वतःच मात्र दफन करून घेतलं, पण बाकी सगळे जे संस्कार होते त्यांच्या घरी, हे सगळे संस्कार हे अर्थातच हिंदू संस्कार होते. आणि मनाने इतकी मोठी होती की ज्या वेळेला राज कपूरने आपला बॉबी सिनेमा चालण्यासाठी एक अशी सगळीकडे हूल उठवली होती की डिम्पल कपाडिया हे राज कपूर आणि नरगिसची मुलगी आहे, हे सगळीकडे त्यावेळेला आलं होतं. त्या नरगिसने फक्त एकच रिॲक्शन दिली, ती म्हणाली की डिम्पल सारखी जर माझी मुलगी असती ना खरंच सुंदर, तर मला प्रचंड आनंद झाला असता. नरगिसने राज कपूरशी पूर्ण संबंध तोडले. फक्त ती 2 त्याला भेटली, एकदा की ज्या वेळेला राज कपूरचे वडील वारले त्यावेळेला त्याचं सांत्वन करण्यासाठी ती तिथे गेली. नंतर त्यांनी राज कपूरशी तिने संबंधच ठेवला नाही. अतिशय मोठी बाई. आणि सुनील दत्तचं अर्थातच मी असं म्हणेन कौतुक तेवढंच जास्त आहे, कारण सुनील दत्तनी त्याच्याशी लग्न केलं आणि त्यावेळेला सुनील दत्त कोणीच नव्हता. नरगिसचं मोठेपण आहे की नरगिसने सांगितलं की मी ह्याच्यानंतर चित्रपट संन्यास घेणार, मी फक्त मुलाबाळांकडे पाहणार. लक्षात घ्या, वासन नावाच्या एका प्रोड्युसरने नरगिस आणि सुनील दत्तला एका पिक्चरसाठी 10 लाख रुपये दिले होते दोघांना मिळून. ज्या काळामध्ये दिलीप कुमार 1.5 लाख घ्यायचा आणि वॉज द हायएस्ट पेड स्टार, त्या काळात 10 लाख दिले होते. आणि नरगिसची परिस्थिती वाईट होती, कारण पैसे राज कपूरने लुटलेले होते, सुनील दत्त नव्याने उभा राहत होता. तरी सुद्धा नरगिसने ठरवलं की नाही, एकदा आपण चित्रपट संन्यास घेतला ठरवायचं आणि घेतलेला. आणि सुनील दत्तच्या पुढे आपण जास्त मोठे होणार नाही हे तिने पाहिलं. त्यामुळे सुनील दत्त आणि नरगिस हे आदर्श जोडपं होतं असं मला वाटतं. आणि सुनील दत्तचं एक सुंदरसं गाणं आहे, आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत, खऱ्या अर्थाने हे या दोघांचं गाणं आहे. ते तुमच्या समोर प्रेस करतोय अजित आणि शिल्पा. अतिशय सुंदर तलत महमूदचं गाणं आहे, तुम्हाला हे गाणं आवडेल. प्यारे प्यारे
वर्षभराचा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये मला ज्यांची अनेकांची मदत झाली असं मी तुम्हाला म्हटलं, त्यात आमचा एक रॉबर्ट मनीचा ग्रुप आहे. खरं तर मी किंजोरचा विद्यार्थी, पण रॉबर्ट मनी जे सगळे मित्र माझे झाले आणि त्याने मला अक्षरशः दोन्ही हाताने मदत केली. एक बागे एक ग्रुप असतं आमचा, शिवाजी पार्कचा एक ग्रुप आहे, ते आमचे मेंबर्स नाही आहेत, पण शेवटच्या दोन रांगात ते नेहमी येतात आणि शिट्या मारतातच सांगतात. मला अजून शिट्टी ऐकायला आलेली नाही आहे, किमान शिट्टी एक तरी आत्ता आली जरा. आणि असे अनेक ग्रुप आहेत, त्यांच्याबद्दल मी पुढे बोलेन. पण आता तुमच्याकडे प्रश्न येईल की राज कपूरचं नेमकं काय झालं. राज कपूर नरगिस आयुष्यातून गेल्यानंतर राज कपूर कोलमडला, कारण त्याला असं वाटलंच नव्हतं की नरगिस आपल्या आयुष्यातून जाईल. तो भरपूर दारू पिऊन यायचा आणि बऱ्याच वेळेला बेशुद्ध होऊन तो टब मध्ये पडायचा. काही वेळेला सिगरेटची थोटकं लावून आपल्याला बघायचं आहे की खरोखरच हे घडलंय का, की खरोखरच नरगिस आपल्याला सोडून गेली आहे का. पण राज कपूर हा देवदासच्या भूमिकेत फार काळ राहणार नव्हता. तो ज्या वेळेला नरगिस बरोबर रशियात गेला होता, त्यावेळेला एकदा नरगिस आधी निघून आली आणि राज कपूर आजारी पडला. आणि राज कपूरचं आजारपण त्यावेळेला पद्मिनीने काढलं, एवढंच कारण राज कपूरला पुरेसं झालं पद्मिनीला जाळ्यात ओढायला. आणि मग त्यांनी पद्मिनीला घेऊन जिस देश में गंगा बहती हा सिनेमा काढला. म्हणजे आज जे माझ्या वयाची जी मंडळी आहेत त्यांना आठवत असेल, प्लाझा सिनेमामध्ये जिस देश में गंगा बहती हा मध्ये त्या सिनेमाचं पोस्टर लागलं होतं आणि त्यात जे पद्मिनीचं पोस्टर होतं ना ते पाहून आमची पिढी एकदम वयात आली. मी तुम्हाला सांगतो, पद्मिनी अर्थातच पद्मिनीने नंतर डॉक्टर बरोबर लग्न केलं आणि वैजंतीमालाने त्याला तिला खो दिला. वैजंतीमाला आणि राज कपूरनी नजरा नावाच्या एका सिनेमात काम केलं होतं, पण त्या सिनेमामध्ये राज कपूरचं आणि तिचं फारसं जमलं नव्हतं, कारण त्यावेळेला वैजंतीमाला ही दिलीप कुमारच्या प्रेमात होती. पण एकदा एका शूटिंग वरून येताना विमानामध्ये बी आर चोप्रा आणि वैजंतीमाला बसले होते. राज कपूरने वैजंतीमालाकडे पाहिलं आणि त्याला असं वाटलं की ही अतिशय सुंदर स्त्री आहे आणि आपण हिच्या प्रेमात पडायला पाहिजे. बी आर चोप्राला बाजूला सारून तो तिथे बाजूच्या सीटवर गेला आणि दिल्ली ते मद्रास का कुठेतरी अशा एक तास दोन तासाच्या प्रवासामध्ये त्यांनी काय गुफ्तगू केलं माहीत नाही. शेवटी राज कपूर निळ्या डोळ्याचा एवढा मोठा माणूस वैजंतीमाला त्याच्या प्रेमात पडले आणि राज कपूरनी तिला विचारलं की मी संगम नावाचा सिनेमा करतोय, तू माझी हिरोईन होशील का. प्रत्येक वेळेला तो तिला असे तार पाठवायचा, बोल राधा बोल संगम होगा की नाही. आणि वैजंती मला म्हणाली होगा होगा होगा. आणि तो संगम केवळ सिनेमात झाला नाही तर सिनेमा बाहेर सुद्धा झाला. वैजंती मला राज कपूरच्या प्रेमात अशीच पडली जशी नरगिस पडली होती. राज कपूरनी केवळ आपला हनीमून व्हावा म्हणून त्या संगम सिनेमामध्ये तो एक हनीमूनचा सीन टाकला आणि तो फॉरेनला गेले. मी किती धूर्त माणूस आहे बघा, आणि फॉरेनला अख्खं शूटिंग केलं त्यांनी त्या काळामध्ये. पण वैजंतीमालालाही असं काही काळ वाटत होतं की राज कपूर आपल्याशी लग्न करेल. पण राज कपूरचं म्हणणं स्पष्ट होती, कृष्णा माझी बायको आहे आणि हिरोईन ही माझी सिनेमाची बायको असते. म्हणजे त्यांनी दोन लाईन्सच आखले होते, ही घरची ही सिनेमातली. क्लिअर, ॲब्सोल्यूट क्लिअर फंडा असते त्याच्या. आणि त्यावेळेला वैजंतीमाला हुशार होती, तिने त्या काळामध्ये डॉक्टर बाली बरोबर सुद्धा जमवलं, जो राज कपूरचा मित्र होता आणि राज कपूरचा डॉक्टर होता. म्हणजे राज कपूर जेव्हा वैजंतीमाला घेऊन फॉरेनला गेला तेव्हा डॉक्टर बाली पण त्याच्या बरोबर होता. आणि ते दोघं तिथून परत आल्यानंतर त्याचं जे पोस्ट प्रोडक्शन वर्क असतं संगमचं ते करण्यासाठी 3 महिन्यासाठी राज कपूर तिथे गेला आणि त्यांनी सांगितलं की वैजंतीमाला ही माझी प्रॉपर्टी आहे, जरा तिला सांभाळ. त्यांनी लग्नच करून टाकलं. दोस्त दोस्त नारा, खऱ्या अर्थाने तो जगला. राज कपूर असं म्हणतो की बऱ्याच वेळेला वैजंतीमाला शूटिंगच्या वेळेला बाथरूम मध्ये जाऊन त्याला पत्र लिहायची. म्हणजे ही पण ह्या पण केवढ्या गोष्टी असतात बघा. आणि त्या काळामध्ये त्याचं आणि कृष्णा कपूरचं सगळ्यात जास्त भांडण झालं, कारण एकदा वैजंतीमालाच्या समोर कृष्णा कपूरला त्यांनी थोबाडीत मारली आणि कृष्णा कपूर नरगिसच्या वेळेला नाही पण ह्या वेळेला चिडून आपल्या मुलांना घेऊन नटराज हॉटेलमध्ये राहायला गेली. आणि नटराज हॉटेलमध्ये राहायला गेलं, तिची समजूत काढायला दिलीप कुमार गेला, कारण दिलीप कुमार राज कपूरचा मित्र. तेव्हा दिलीप कुमारला राज कपूरने प्रश्न विचारला सुद्धा की नवरा बायकोच्या भांडणात तू कशाला पडतो. पण तीच गोष्ट करायला नरगिस सुद्धा गेली. खरं नरगिस आणि राज कपूरचे संबंध तुटलेले होते पण तरी नरगिस गेली. पण हा प्रश्न राज कपूर तिला विचारू शकला नाही आणि अत्यंत हुशारीने ती बाहेर पडली आणि तिने डॉक्टर बालीशी लग्न केलं. पण त्या फॉरेनच्या टूरमध्ये जे गाणं म्हटलं होतं ते गाणं तर खरं तर इथे त्यांनी रेकॉर्ड केलं होतं. कदाचित वैजंतीमाला असं वाटलं असेल
क्या करू राम मुझे बुड्ढा मिल गया। ते गाणं तुमच्या समोर पेश करतोय, करते शैलजा। अमिताभ आणि जया यांची भेट गुड्डीच्या सेटवर झाली। खरं तर गुड्डीमध्ये समित भांजाला जी भूमिका दिली ती अमिताभला देणार होते, पण अमिताभ तोपर्यंत आनंद या सिनेमामुळे नावारूपाला आला होता आणि म्हणून त्याला ती भूमिका दिली नाही। पण एकदा त्यांनी जया बहादुरीला पाहिल्यानंतर सिनेमात नसताना सुद्धा अमिताभ गुड्डीच्या सेटवर जायला लागला। जया बहादुरींनी त्याचं असं वर्णन केलंय की ज्या पहिल्यांदा ऋषिदाने आमची दोघांची ओळख करून दिली तेव्हा अमिताभ बाजूला जाऊन एक टक माझ्याकडे बघत होता, ती मला त्याची नजर जी होती ती जाळत होती असं तिने म्हटलंय की हा इतका माणूस माझ्याकडे इतक्या नजरेने का बघतो। पण दोघांचे कॉमन मित्र असल्यामुळे ते एकत्र आले आणि मग एकमेकांशिवाय त्यांना चैन पडेना असं झालं। पण अमिताभ हा इंट्रोवर्ट होता, जो कवीचा मुलगा असला तरी त्याला प्रेम कसं व्यक्त करायचं हे माहीत नव्हतं। एक नजर नंतर हा जास्त जवळ आले, पण भांडण झाल्यानंतर अमिताभ हा अबोला धरायचा। म्हणजे तो त्या प्रायव्हेट आयुष्यात सुद्धा तसा अँग्री यंग मॅन होता आणि त्यांचा अबोला हा एकदा इतका गाजला, इतका मोठा झाला की नादिरा या नटीने तो त्यांचा अबोला सोडवला। पण दोघांना एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम असं होतं। एक सांगतो की एकदा दिल्लीला जया बहादुरी शूटिंग करत होते आणि अमिताभ त्याच्यानंतर 2 महिने कुठेतरी दुसरीकडे शूटिंगला जाणार होता, फ्लाईट डिले होत होती आणि काही करून आज रात्री आपण भेटलं पाहिजे असं जया बहादुरीला वाटत होतं। जया त्या काळात सुद्धा त्याला फोन करून सांगत होती की अरे आमची फ्लाईट उशीर होते। हा काही म्हणायचा ना, हा म्हणायचा की ठीक आहे आज नाही, आपण 2 महिन्यांनी भेटू। शेवटी जयानी फ्लाईट घेतली, ती आली आणि डायरेक्ट टॅक्सी करून ती अमिताभच्या घरी गेली। तिची खात्री नव्हती की अमिताभ आपल्या घरी असेल, पण अमिताभ शांत चित्ताने वाचत बसला होता पुस्तक आणि अमिताभ तिला एवढंच म्हणाला की तुला वाटलंच कसं की मी तुला सोडून तुला न भेटता जाईल। अमिताभचं ते शूटिंग कॅन्सल झालं होतं। दोघांचं इतकं छान प्रचंड प्रेम
त्या काळात होतं, त्या काळात मी आत्ता नाही असं नाहीये, त्या काळात होतं. आणि जंजीर गाजला तर सगळे मित्र म्हणून लंडनला जायचं ठरलं. त्यावेळेला अमिताभच्या वडिलांनी सांगितलं की तुला जर लंडनला जायाबरोबर जायचंय तर जा, पण जाताना लग्न करून जा. आणि त्यामुळे घाई गर्दीत त्यांचं दोघांचं लग्न झालं. असरानी स्वागताला होता आणि गुलजार राखीने हे जयाचे खास दोस्त असल्यामुळे तिथे होते. बंगाली परंपरेप्रमाणे दोघांचं लग्न झालं. भटजी बंगाली होता आणि अमिताभ बंगाली उच्चार शैलीत मंत्रोच्चारण करत होता. म्हणजे अमिताभने बंगालीमध्ये मंत्र म्हटले. 2 वर्ष कलकत्त्याला राहिलेला अमिताभ बंगाली शिकला, पण 35 वर्ष महाराष्ट्रात राहून काही मराठी नाही शिकला. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्या दोघांचं अभिमान मधलं गाणं तुमच्या समोर पेश होत आहे. तेरी बिंदिया रे, आय हाय तेरी बिंदिया रे, तेरी बिंदिया रे, आय हाय तेरी बिंदिया रे. सजन बिंदिया ले लेगी तेरी बिंदिया रे, आय हाय तेरी बिंदिया रे. तेरे माथे लगे हैं यूं जैसे चंदा तारा, जिया में चमके कभी कभी तो जैसे कोई अंगारा. तेरे माथे लगे हैं यूं झुमकारे, आए हाय तेरा झुमकारे. सजन निंदिया ले लेगे मेरी बिंदिया रे, आए हाय मेरी बिंदिया रे. रेखा अमिताभच्या आयुष्यात आली ना, तेव्हा ती अनेक प्रकरण पचवून आली होती. म्हणजे विनोद मेहरा बरोबर तिचं प्रकरण गाजलं होतं आणि तिने आत्महत्या करण्याचा पण प्रयत्न केला होता. त्यासाठी तिने एक शिळा शिरा खाल्ला होता. पुढे ती किरण कुमारच्या प्रेमात पडली. किरण कुमार साठी हा जॅकपॉट होता असं म्हणायला काही हरकत नाही. नंतर मध्ये तिने T20 मॅचेस अनेक खेळल्या. एकदा जितेंद्र बरोबर ती इतक्या प्रेमात पडली की त्या शूटिंगच्या वेळेला ती जितेंद्रला म्हणाली की चल आता शूटिंग बिटिंग जाऊन दे, आपण आत्मने जाऊया. तो रोमांसचाच इंद्र होता खरं सांगायचं त्याला काय. आणि मग ती अमिताभच्या आयुष्यात शिरली. असा कुठलाही पुरुषोत्तम नाही की रेखा आयुष्यात शिरल्यानंतर नाही म्हणणारा. अमिताभ कशाला नाही म्हणेल. दो अंजाने नटवरलाल या सिनेमात त्यांची जोडी गाजली
आणि अमिताभ हट्ट धरायला लागला की मला सिनेमात रेखा पाहिजे. म्हणजे राम बलरामच्या वेळेला विजय आनंद सारख्या मोठ्या डायरेक्टरकडेही त्याने हट्ट धरला की मला रेखा पाहिजे, तरच मी काम करेन. आणि त्यावेळेला विजय आनंदच्या एकंदरीत स्कीममध्ये रेखा कुठेही बसत नव्हती. ही गोष्ट ज्या वेळेला जया बहादुरीला कळली ती होती, लक्षात आलं की अमिताभ धर्मेंद्रच्या मार्गाने जायला लागलेला आहे. पण धर्मेंद्रची हिंमत ही अमिताभ बच्चन मध्ये नव्हती. जया बहादुरीने डोळे वटारल्यानंतर अमिताभने स्पष्टपणे सांगितलं यापुढे मी रेखा बरोबर काम करणार नाही. पण फ्रंट डोअरची रेखा बॅकडोअर म्हणून आत यायला लागली आणि तिची जागा सिनेमामध्ये परवीन बाबीने घेतली आणि तेही प्रकरण गाजलं. पण आयुष्य अमिताभच्याच आयुष्यात अशी एक गोष्ट आली की त्याचे सिनेमे चालेनात. मग त्यासाठी यश चोप्राने सिलसिला काढायला घेतला आणि त्यावेळेला रेखालाही त्यांनी बरोबर घेतलं आणि निवृत्ती घेतलेल्या जया बहादुरीला सुद्धा बरोबर घेतलं. आणि सगळं सेट झालं असं वाटत असताना एक इराणी राजकन्या अमिताभच्या प्रेमात पडली आणि अमिताभ तिच्या प्रेमात पडला. ही नवीन मांगड झाल्यानंतर जया चिडली, पण जयापेक्षा जास्त रेखा चिडली. आणि रेखा चिडून जी गेली ती थेट देवाच्याच पायाशी गेली. म्हणजे ती व्यंकटेशाकडे गेली तिथे आणि व्यंकटेशाला सांगितलं की मेरा अमिताभ मुझे वापस दो. म्हणजे जो व्यंकटेश निरुपारावेला पटतो तो काही रेखाला पटणार नाही का मला सांगा. त्याने लगेच रेखाचं मानलं आणि ती भानगड मिटली. त्यानंतर अमिताभला ऍक्सिडेंट झाला आणि मग मात्र अमिताभचं आयुष्य टोटली बदललं. आज अमिताभ आणि रेखा पब्लिकली समोर येत नाहीत पण चोरून भेटतात असं म्हटलं जातं, असं म्हणतात. मला खरं खोटं माहीत नाही. आमचा एक इथे ठाण्याचा मित्र आहे, तो सांगू शकेल कारण तो अमिताभच्या खूप जवळचा आहे. पण मुकद्दर का सिकंदरमध्ये रेखाने जे अमिताभला सांगितलं होतं की सलाम ए इश्क मेरी जान जरा कबूल कर लो, अमिताभने ते कबूल केलेलं आहे. तेच गाणं आम्ही तुमच्या समोर पेश करतोय. त्यानंतर इंटरव्हल होईल. आमचा ठाण्याचाही एक अख्खा ग्रुप इथे कायम आम्हाला मदत करत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक मंडळी अशी आहेत की जी प्रेमाने इथे येतात, हेच प्रेम तुम्ही पुढच्या वर्षी सुद्धा पुढच्या कालखंडात सुद्धा तुम्ही मला द्यावत असं मला वाटतं. इंटरवल नंतर मात्र 10 मिनिटात परत या, कारण आपल्याला हा कार्यक्रम 11:10 पर्यंत संपवायचा आहे आणि लवकर संपवायचा आणि आणखीन असेच बरेच किस्से आणि गाणी आहेत.
मेरा दिल तड़पा किसी की नजर के लिए, मेरा दिल तड़पा किसी की नजर के लिए, सलामी इश्क मेरी जान जरा कबूल कर लो। अब दास्तां मुझसे सुन सुन के तेरी नजर डबडबा जाएगी, बात दिल की जो अब तक तेरे दिल में थी, मेरा दावा है होठों पे आ जाएगी। तू मसीहा मोहब्बत के मारों का है मसीहा, मसीहा मोहब्बत के मारों का है, तू मसीहा मोहब्बत के मारों का है। हम तेरा नाम सुन के चले आए हैं, अब दवा दे हमें या तू दे दे जहर, तेरी महफिल में ये दिल जले आए हैं। एक एहसान कर एहसान कर, एक एहसान कर अपने मेहमान पर, अपने मेहमान पर एक एहसान कर। दे दुआएं तुझे उम्र भर के लिए, दे दुआएं तुझे उम्र भर के लिए।